गोवा बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वास्कोचे आमदार कृष्णादाजी साळकर यांच्यासह प्रभाग क्रमांक 16 नगरसेवक गिरीश बोरकर यांनी प्रभागात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळता यावे यासाठी वळणावरील सर्व अडथळे दूर करण्यासाठी पुढील आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश यावेळी आमदार साळकर यांनी कंत्राटदारांना दिले. आज फायनल टच चालू आमचे हंगा उडये वयलो जो रस्तो आमी ब्रॉड केला तितून खूब हातभार आमच्या आमदारान लायलो. हो रस्तो खूबच नेरो आसलेलो आनी लोकांक खूब त्रास जातले. लोकांची गार्डनाय आसली तितून ती तेंकां कशें सांगून आमच्या आमदारान कॉपरेट करून ती भितर घेतलेली आनी हो बऱ्यांचो बरो रस्तो केलो. ते आतां दोन गाडयो वांगडा हे जावपाक शकता, क्रॉस जावपाक शकता. हांव खरेंच आमदारे देव बरें करूं म्हणटात. हे इनिशिएटीव घेवन विथीन हे 2-3 म्हयन्यान हो रस्तो रेडी केलो म्हणून आनी हांव लोकांकूय सांगून दवरतां की तुमी आतां सुशेगाद हांगा मातशीं गार्डनां बिडनां भायर हाडचीं न्हू, कोणी झाडां बिडां भितर हाडचीं न्हू. की रस्तो लोकां खातीर केला, लोकांच्यो गाडयो वचपाक जाय, कोणाक त्रास जावपाक जायना, हे ती काळजी घेवची लोकांनी. कितें आमच्या बारा कॉपरेट कर रेल्वेच्या मनशांक हाडून आनी आमकां घेवन बरें तेमी सजमून तेमी आमकां कॉपरेट करून सजमून करून बरो रस्तो आमकां व्हडलो करून दिलो. थोडे आनी ते डेवलॉपमेंट करपाचे आसा ते तो आयज नाल्यार फाल्यां करून दितलो. इतलेच उपकार मागता आमकां तेणे कशें आमचें कितें वायट बरें कितें येयलें जाल्यार आमकां आदाराक येवन आमकां हॅल्प करचो. चड आनी चड देव बरें म्हणटा गिरीश बाबाक आमकां तो केन्ना उलो मारला रोखडो पावता. इतलें लांब तुमकां चड नंबर देव बरें करूं म्हणटा. म्हणजे उडयेर आमी आसा म्हणजे बेलाबाय आनी मेस्तावडे नाल्यार उरलें ह्या भागांनी लोक हांगच्यान वतालो. जाल्यार कित्येक वर्सां आमी पळयता की हो लोक खूब नॅरो रोड आशिल्लो, अराउंड 3 मिटराचो रस्तो आशिल्लो. आज खंय तरी रेल्वेचें जेन्ना काम चालू आशिल्लें म्हणजे रेल्वेची प्रॉपर्टी तांकां टच जाताली. सो आमी खंय तरी रेल्वे भितर आनी तांचे भितर कॉम्प्रमायज करून दोगूय जाणांक फायदो जाता आनी तसोच लोकांकूय व्हडलो रस्तो मेळटा अशें एक सोल्युशन काडलें. आनी आज तुमी पळयता अराउंड 6 मिटरचो आज रस्तो आज आमकां सगळ्यांक मेळ्ळा. हांव रेल्वेकूय देव बरें करूं म्हणटा, लोकांकूय देव बरें करूं म्हणटा. कित्याक लोकांनीय खूब कॉपरेशन दिलें आमकां, लोकांनी सामकें हार्ड फास्ट हें करूं ना. आनी आज खंय तरी लोकां खातीर आज एक 6 मिटरचो रस्तो आसा, इथे बारीकशे एक बॉटलनॅक आसा. सो तेय बी आतां आमी उलोवन तांचे कडेन क्लियर करता. सो फूल म्हणजे टानिया हॉटेला कडेन जेन्ना डायरेक्ट वतलो तेन्ना खंय तरी एक 6 मिटर म्हणजे 2 गाडयो पास जाता असो आमकां रस्तो मेळटलो. तातूंत भितर लोकांचीय सुविधा जातली, नाल्यार पयलीं एक गाडी येता आसतना एक गाडी पयस रावताली आनी इतली वर्सां तशेंच आशिल्लें. सो हांव आज हें जाता आसतना काम खूब उमेद जाता की आज सगळ्या लोकांच्या कॉपरेशनान रेल्वेच्या कॉपरेशनान आज बरें वास्को खातीर एक एक सुधारणा जायत आसा. पगार वेळेवर मिळत नसल्याचं कारण देत पेडणे पालिका कामगारांनी संप पुकारला. याबाबत मुख्याधिकारी अनिल राणे यांनी कामगारांकडे चर्चा केली. सोमवारपर्यंत पगार देण्याचं त्यांनी मान्य केल्यानं संप तात्पुरता मागे घेण्यात आला. कट जाता, पगार आसून कट करतात, पूण थंय हेचे कडेन पावयनात ते PF ऑफिसान. आमकां पयली मेसेज येयला, एक वरस जाला मेसेज ना काय ना, काय ते पयशे आमचे खंय वयतात ते आमकां कळना. काय PF-चे कोण पळयता, कोणी धाडप आसता ते? आमकां दया हेचेर घालता, तेचेर जाला तुमचो चालू आयात तुमचो घेवन बसलो असो म्हणून आमकां सांगता. पगार ना,
कितल्या महिन्याचा उरला? आता एक वर्ष जाईल, सारखो पगार जायना, एक महिना चुकून आता पैसे असतात पगार का त्यांच्या घालून ना ते आमचं का त्याची बिला जाऊ ना त्याची बिला ना त्याची बिला जायना आमच्या पगार ना आमच्या पोर कसे चला ना आमचं काय ना आमचे पगार असतात आमचं काय ना आम्ही ते काय 10,000 मिळतले 12,000 मिळतो त्याच्यावर आम्ही आमचे पोर चालू येतं आता एक वर्ष झालं आमचे असे आम्ही हाल काढतो एक वर्ष तुमका पगार देऊ ना चुकान चुकान देता आता आज तारीख महिना चुकून दोन महिने झाले का एका महिन्याचा पगार झाला तीन महिने आले एका महिन्याचा तुम्ही तुमच्या सीओक मेळ्यात आम्ही सीपी काम का मेळ आम्ही सहभाग आम्ही सीपी किती म्हणता सीपी ना आता एक वर्ष पर असे चले एक एक महिन्याचे घालून 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 आमचे हे करता आता कितले टोटल कितला हाक आहे हंगामी एक आहे फिक्स सगळ्यांचो दुल्ला हे आशिल्ले समस्या आशिल्ली आज मात्शी सकाळी त्यांच्यानी बाजारात मात्सो कचरो काढूं वचूंक ना पण आमचे सीओ आयले आता आम्ही बसले सगळे कामगार डिस्कशन केले जे किती आहात त्यांचे इश्यू पगाराचो तो आज क्लिअर केलेलो असा पगार त्यांचा आम्ही घालता ॲक्च्युली पेमेंट असा पण आमचं युडीसी आणि हाका लागून ते मात्शे त्यांचे पेमेंट उरिल्लो पेमेंट असा आपण घालूंक मिळूंक नाशिल्लो ह्या इश्यू त्यांना मागे प्रॉब्लेम आशिल्ले की कालच्या महिन्याचो पगार आज ऑलमोस्ट आज 18 तारीख झाली बिलच जाऊंक नाशिल्ले ह्या आमच्या युडीसीचे हे असा तो सारखे टायमार बील करिना म्हणून पण आज सगळ्यांचो इश्यू आम्ही सॉल्व्ह केला त्यांचं पेमेंट हे 2 दिवसांत की आमचं सीओ नवो आयल्लो त्यांचे सिग्नेटरी आमची बँकेन चेंज जावची असता ती थोडीशी आमचे तो प्रोसेस असता ताका लागून आमचे 8 दीस वतात बँकेक लागून तोय ते मान्य करता तांकां खबर आसता ते कामगार आमचे ते सगळे समजूतदार असतात पण आज त्यांचा इश्यू जो वाढीव पगार आशिल्लो त्यांचा डेली वेजीसचो तोय 200 रुपये त्यांचं वाढवून देऊन ह्या कालच्या महिन्यापासून त्यांचं पेमेंट आम्ही आता काढलेलो असा तो त्यांना 2 दिवसांत मेळटलो आणि जे बाकीचे किती त्यांचे इश्यू त्यांच्यानी मांडल्यात ते आम्ही आमचो सीओ सर आमचे आमदार आणि जे कन्सर्न जो स्टाफ असा त्यांना बसून घेऊन तो आम्ही सोडवपाचा प्रयत्न असतो आमचं जे किती असतं.